पैशाचं काय घेऊन बसला पाहिजे, पैशाचा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पाहिजे तर थोडा ऍडव्हान्स घ्या, काय लाजू नका. आता धंदा करायचा आहे तर लाजून चालतंय वय, इतक्या वर्षाचा माझा धंदा. किती किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? मला वाटत नाही हा झाला हे काम झेपायला. असं कसं झेपायलाच पाहिजे? अरे पण हे ध्यान, अरे माधुरी बहिणीची साडी ना एखादी सगळ्यांच्या बायका कॉलिंग पंगल्या गेल्यात का काय? अगं तुम्ही आता आल्याचं सांगायचं नाही होय ग. मला तुझा सांगावा कारण आणि लगेच धावत पाटलाची भाषा बंद कर, ती पैलवान आहे समोर. अजून आहे काय? अरे बाबा मी बघतो. या बाईला आणायचं काम तुझं पाहिजे का? त्याचं काय साहेब, मी जिथं पण जातो तिला हिरा बी घेऊन जातो बघा. कशाला? अहो माझं पण काम फुकतात होत आहे ना. वा अरे गरबा तुला काय लाज वाटत? गिरीश ते पोस्टमन आले तार घेऊन. माधुरीचे असेल चाकी. अरे तो देत नाहीये, तुम्हाला दिवाळीचं पोस्टर राहिलंय. पोस्टर दिलंय ना आपण? माझं राहिलंय, दे ना प्लीज. तुझं राहिलंय. थँक्यू. घर लई छान दिसत किती दिवस झालं नाही. आता बघ आखाड आखाड एक वरीस हे 6 महिने आणि घरची माणसं कशी आहेत. आता बायसाहेब जरा बोल बांड आहे पण साहेब लई चांगले माणूस आहे बघ. सेंडिंग चंपा, टेक केअर ऑफ हर, शी इज डिअरेस्ट अँड निअरेस्ट टू मी. चंपा कोण? चंप असेल कोणतरी जनावर. जनावर? हो, मागे एकदा हरिण पाठवलेलं, त्याचं नाव राजा. राजा? राजा त्याला बेटा म्हणायचे. बेटा? नंतर एकदा एक ससा पाठवला, त्याचं नाव पुंडलिक. अरे पुंडलिक माझ्या वडिलांचं नाव आहे. असू दे रे. असू दे. तर काकांना आमच्या शिकारीचा आणि पाळीव प्राण्यांचा भयंकर शोक. हो का? हे दोन्ही प्राणी आमच्या इथे होते घरात. पण तुला माहित आहे ना, माधुरीने असलं डोकं खाल्लंय की शेवटी त्या दोघांनाही राणीच्या बागेत सोडलं. बरं, पण मग तेव्हापासून आतापर्यंत राणीच्या बागेत तू कधी गेलास ना बघायला? सुपारी द्यायची तर दे, पण इथं कुठलाही तमाशा नकोय म्हणून सांगित होता ना. सुपारी तुम्ही समजताय तशी ही बाय नव. म्हणजे धोबीण आहे. धोबीण? धोबीण? बाई साहेबांनी सांगितलं होतं धोबीण आला तर दुसऱ्या धोब्याला बोलव म्हणून मी यायला बोलून आणली. पण महिला अनाथ आश्रमात कुठं आलीस म्हणाली तू? बालक आश्रमात ना असेल हो, मीच कोण हाणला होता. आम्हाला वाटलं तमाशगिरी. सुपारी देऊन आणलेली. साहेब मी हिला सुपारी देतो वर्षात नाही एकदा. भाऊ बिझेला बहीण मानतो मी. अरे बा आम्ही पण मानू. आमची मानलेली एक्स वाय झेड. काय नाही जा तू. काय कपडे करून द्यायचे ना, दे जा चल. वैता वैता एवढा डोंगर पोखरून काय मिळालं? धोबीण. हे बघ प्रभू रामचंद्रांना सुद्धा धोब्यामुळे त्रास सहन करायला लागला होता हे विसरू नको. गिरीश भाऊ. काय? अहा गिरीश भाऊ, वर कोण गेली? हा धोबीण. धोबीण? गिरीश भाऊ एवढं कसल्या विचारात आहात? विचारात कसल्या नाही. एक दिवस बायकोचा विरह सहन होत नाहीये तुम्हाला, पुढे काय? पुढे काय? पुढे काय हा महत्वाचा प्रश्न नाही, आत्ता काय हा महत्वाचा प्रश्न आहे. यांच्या बायकोचा प्रश्न तुमच्या पुढे आहे? अहो आम्ही समदुःखी आहोत ना, याचं सुख तेच माझं सुख. मी नाही समजले. मी समजवतो. नाही 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 समजव नका, तिकडे. अरे समजव नका. हे बघ थोडी सुरुवात तर करू दे. हे बघ तुम्हाला तुमच्या बहिणीबद्दल माया आहे. हो का नसावी? आणि गिरीश भाऊंना पण त्यांच्या पत्नीबद्दल आदर असणारच. बाहेरून तरी तसं दिसतं, एकांतातलं माहिती नाही. बर मग तुम्ही तुमच्या बहिणीसाठी थोडासा त्याग कराल. त्याग? कसला त्याग? लावू दे ना बस. हे बघ सुरुवात केली शेवटपर्यंत जाऊ दे. शेवटपर्यंत जाशील नंतर माघारी येत आहे. त्याला काय झालं? वाघ म्हटलं तरी खातो. भाऊजी